दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये विराजमान होणारी गणरायाची मूर्ती मुंबईत रवाना झाली आहे. महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः ही मूर्ती घेऊन राजधानी एक्सप्रेसने ते दिल्लीला नेले. सदन आहे त्या ठिकाणी देखील आता गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालेली आहे. जी मूर्ती महाराष्ट्र सदनमध्ये बसते ती मूर्ती जाते घाटकोपरच्या विलास आर्टमधून. आपण पाहू शकतो बाप्पाची ही 5 फुटाची जी मूर्ती आहे रेखीव अशी सुंदर अशी ही मूर्ती जी आहे ती आता महाराष्ट्र सदनासाठी रवाना होत आहे. दिल्लीमध्ये ही मूर्ती आज राजधानी एक्सप्रेसने या ठिकाणावरून रवाना होणार आहे. रत्नजडीत अशी ही मूर्ती आहे. महाराष्ट्र भवनमध्ये दिल्लीमध्ये ही मूर्ती जाते तेव्हा त्याचं एवढं कौतुक होतं म्हणजे स्वतः जे तिथल्या इन्चार्ज आहेत मेन भावना मॅडम त्या भावना मॅडमनी आम्हाला खूप यावेळी आदर तिथे आमचं चांगलं केलं. एकच कारण की गेली 10 वर्ष झाली आम्ही त्यांना मूर्ती चांगल्या प्रकारे देतो आणि तुम्ही कलाकौशल्य बघता आणि यांचे जे डोळे असतात खास करून हे 50 प्रकारचे डोळे मी प्रत्येक मूर्तीचे तयार करत असतो. प्रत्येक मूर्तीचे डोळे त्याप्रमाणे वेगवेगळे असतात ते तर 50 प्रकारचे डोळे करून ही आमचं हे वैशिष्ट्य विलासाचं एकच आहे की प्रत्येक मूर्तीचे डोळे त्या प्रमाणात असतात. हे जशी मूर्ती असेल त्याप्रमाणे त्याचे डोळे असतात ते हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि 3000 मूर्ती इथे आहेत आज म्हणजे आम्ही सुरुवात जी आहे फक्त 8 मूर्तींनी केली होती. आज 3000 मूर्ती आहेत आणि अख्ख्या भारतभर आणि भारताच्या बाहेर या मूर्ती जात होते. आज राजधानी हा बाप्पा राजधानीने हा रवाना होईल. त्यानंतर अगदी थाटामाटात त्या ठिकाणी या बाप्पाचं त्या ठिकाणी जी आहे ती मूर्ती विराजमान होईल आणि हा उत्सव जो आहे तो त्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सदनामध्ये जो आहे तो साजरा केला जाईल. कॅमेरामन मोहन प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई.